विद्यार्थी मित्रांनो, मसावी आणि लसावी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच गणिताच्या वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला मसावी किंवा लसावी त्या ठिकाणी शोधावा लागतो आणि त्यासाठी मसावी कसा काढायचा, लसावी कसा काढायचा, लवकरात लवकर तोंडी मसावी कसा काढू शकतो आपण, लसावी कसा काढू शकतो याबद्दलची चर्चा आज आपण या भागात करणार आहोत। सुरुवातीला मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक। मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक। फुल फॉर्म मसावी त्याचं संक्षिप्त रूप। महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक म्हणजे सारखा असलेला, विभाजक। आता विभाजक शोधायचा कसा? यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असल्या पाहिजे। काय आहेत विभाज्यतेच्या कसोट्या, कोणकोणत्या आहेत, हे कुठेतरी आपण गणितात मागील वर्षी शिकलेलो आहे। विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये दोनची कसोटी आहे, तीनाची कसोटी आहे, पाचाची कसोटी आहे, सहाची कसोटी आहे। तर कसोटी म्हणजे काय? त्या संख्येने कोणत्या संख्येला नेमका भाग जातो हे सांगणारी एक युक्ती किंवा एक अट, त्याला आपण कसोटी म्हणतो। दोनची कसोटी आपल्याला सगळ्यांना परिचित आहे। काय दोनची कसोटी? ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य, दोन, चार, सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने निश्चय भाग जातो। मग आपल्याला करायचं काय? दोनची कसोटी वापरायची असेल तर फक्त एकक स्थानचा अंक त्या ठिकाणी फक्त निरीक्षण करायचा आणि तो अंक या पाच अंकांपैकी कोणता तरी एक असेल तर त्या संख्येला दोनने निश्चय म्हणजे पूर्ण भाग जातो। त्यानंतर तीनची कसोटी, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला बेरीज करायची आणि अंकांची जी बेरीज येईल ह्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला सुद्धा तीनने निश्चय म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी भाग जातो। ही झाली तीनची कसोटी। पाचची कसोटी सोपी आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल, शून्य असेल किंवा पाच असेल तरच त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो। त्यानंतर सहाची कसोटी म्हणजे ज्या संख्येला दोन आणि तीन दोघांनी भाग जातो त्या संख्येला सहाने निश्चय भाग जातो। परंतु आपल्याला या ठिकाणी विभाजक शोधत असताना किंवा मसावी किंवा लसावी काढत असताना मूळ संख्या त्या ठिकाणी पाहिजे आहेत आणि म्हणून आपण मूळ संख्येच्या कसोट्या समजून घेऊया। ही झाली पाचची कसोटी। त्यानंतर आपल्याकडे आहे सात।
सातची कसोटी नेमकी काय आहे? ज्या संख्येचा एकक, दशक आणि शतक तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर सात ने पूर्ण भाग जात असेल, आता ज्या संख्येच्या एकक, दशक आणि शतक स्थानी असलेले जे काही तीन अंक आहे, तिन्ही अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर सात ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सात ने भाग जातो। संख्येला सातने निश्चित भाग जातो। जर का समजा त्या संख्येतील एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक मिळून तयार होणारी जी संख्या आहे, तीन अंकी संख्या, या तीन अंकी संख्येला सातने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सातने निश्चित भाग जातो। त्यानंतर अकराची कसोटी, आता अकराची कसोटी म्हणजे नेमकी काय? ज्या संख्येच्या समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानी असलेल्या अंकांची बेरीज आणि त्या बेरीजेतील फरक म्हणजे विषमस्थानच्या अंकांची बेरीज व समस्थानच्या अंकांची बेरीज यांच्या वजाबाकीला जर अकराने निश्चित भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला अकराने भाग जातो। विषम स्थान विषम स्थानच्या अंकांची बेरीज व समस्थानच्या अंकांची बेरीज अंकांच्या बेरजेतील फरकाला अंकांच्या बेरजेतील फरकाला जर अकराने निश्चित भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला अकराने भाग जातो। या पद्धतीच्या काही ठराविक अशा कसोट्या आपल्याकडे असल्या पाहिजेत तर आपण त्या ठिकाणी मसालेसाठी पूर्वतयारी करू शकतो। या कसोट्या आपल्याकडे असतील, कसोट्या आपल्याला माहीत असतील तर आपण त्या संख्येचे अवयव काढू शकतो, त्या संख्येचे विभाजक शोधू शकतो। परंतु यासाठी आपल्याला मूळ संख्या कोणत्या ते माहीत असलं पाहिजे, त्यानंतर सहमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जर माहीत असेल तर आपण मसाले चांगल्या पद्धतीने शोधू शकतो। मग आपण समजून घेऊया सहमूळ संख्या म्हणजे काय। आता सहमूळ संख्या या शब्दात जरी मूळ हा शब्द असेल तरी ह्या मूळ संख्याच असतील असं नाही, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या। सहमूळ संख्या या नावात जरी मूळ संख्या असा शब्द असेल तरी ह्या संख्या मूळ संख्या असतील असं नाही, एखादी संख्या संयुक्त संख्या सुद्धा असू शकते आणि एखादी संख्या मूळ संख्या सुद्धा असू शकते। दोन संख्यांची जोडी आणि त्या दोन्ही संख्यांना फक्त एक आणि एक हा एकमेव सामायिक अवयव असेल किंवा विभाजक असेल, ज्या संख्यांना एक हा एकमेव सामायिक विभाजक असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात। ज्या
दोन संख्यांच्या जोडीतील प्रत्येक संख्येला एक हा एकमेव सामायिक विभाजक असेल, एक व्यतिरिक्त कोणताही विभाजक सारखा नसेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. आणि या सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो. सहमूळ संख्यांचा मसावी हा एक असतो. आता लक्षात ठेवा, जर का दिलेल्या दोन संख्या एक, त्या ठिकाणी आपण त्यांचे विभाजक शोधले, एकही विभाजक समान येत नसेल तर सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो. आता जर का समजा एखादा प्रश्न स्पर्धा परीक्षेत आला आणि दोन संख्या तुम्हाला दिल्या असतील आणि त्यांचा मसावी कोणता असं विचारलं असेल आणि पर्यायामध्ये कुठेतरी एक असेल, तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की या दोन संख्या जर समान संख्येच्या पटीत येत नसतील तर आपण त्या ठिकाणी त्यांचा मसावी सहजपणे एका सेकंदात ओळखू शकतो आणि तो म्हणजे कोणता एक असतो. मग अशा पद्धतीने सहमूळ संख्यांचा मसावी हा एक असतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक दोन असतो, ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक दोन असतो, ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक दोन असतो त्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ तीन व पाच, मग या दोघं मूळ संख्या आहेत आणि या दोन्ही मूळ संख्यांमधील फरक दोन आहे. तसं आपण सांगू शकतो पुढची मूळ संख्या ज्या ठिकाणी पाच व सात, एक्केचाळीस व त्रेचाळीस, या अशा मूळ संख्यांच्या जोड्या आहेत की या दोघं मूळ संख्यांमधील फरक हा त्या ठिकाणी दोन असतो. अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्या असे आपण म्हणू शकतो. मग ह्या जोड मूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय, याची मदत आपल्याला मसावीमध्ये कुठेतरी होऊ शकते आणि विभाज्यतेच्या कसोटी आपल्याकडे असल्या पाहिजे. आता जाऊया आपण मसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या. तर मसावी काढण्याची पहिली पद्धत आहे मूळ अवयव पद्धत. आता मूळ अवयव पद्धतीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं असतं, दिलेल्या संख्येचे मूळ अवयव काढायचे, म्हणजे ती संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहावी. या ठिकाणी आपल्याला नेमकं काय करावं असतं, दिलेली संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडून घ्यावी लागते. जी संख्या आपल्याला दिली असेल किंवा ज्या संख्या आपल्याला दिल्या असतील ज्यांचा मसावी आपल्याला शोधून काढायचा आहे, त्या सर्व संख्या त्यांच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात प्रथम आपण मांडून घ्यायचे. त्यानंतर दुसरी पद्धत आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे भागाकार पद्धत. या भागाकार पद्धतीमध्ये नेमकं आपल्याला काय करावं लागतं, लहान संख्येला संख्येने मोठ्या संख्येला भागायचं आहे. लहान संख्येने मोठ्या संख्येला त्या ठिकाणी काय करावं लागतं,
भागावं लागतं. ह्या पद्धतीने दोन मसाले काढण्याच्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. तर प्रथम आपण चर्चा करूया मूळ अवयव पद्धतीने मसाले कसा काढतात याचं एक उदाहरण आपण समजून घेऊया. 60, 12, 36 या संख्यांचा मसाले काढा. आता मूळ अवयव पाळत असताना प्रत्येक संख्येचे प्रथम मूळ अवयव काढून घ्यायचे. आता मूळ अवयव काढण्याच्या दोन परत पद्धती आहेत, एक आडवी मांडणी आणि एक उभी मांडणी. प्रथम आपण आडव्या मांडणीने समजून घेऊया. 60 अवयव पाळूया. प्रथम अवयव पाळत असताना नेमकं काय करायचं, 2, 3, 5, 7, 11, 13 या जे काही मूळ संख्या आहेत या संख्यांनी दिलेल्या संख्येला भाग जातो का ते बघायचं. मग प्रथम संख्या आपल्याकडे 2, पहिल्यांदा आपण काय करायचं, दिलेल्या संख्येच्या एकच स्थानचा अंक जर समजा 0, 2, 4, 6, 8 यापैकी असेल तर या संख्येला आपण 2 ने भागावे. 2 लिहून घ्यावा, गुणाकारचं चिन्ह टाकायचं आणि 60 या संख्येला 2 ने भागायचं. जो भागाकार येईल तो या ठिकाणी मांडायचा. 2 × 30 म्हणजे होतो आपला 60. परत समसंख्या आली, परत या 30 2 ने भाग जाऊ शकतो. 2 × 2 × 15 म्हणजे या 30 फोड आपण केली पुन्हा 2 × 15. आता ही विषम संख्या आहे म्हणजे 2 ने आपण भागू शकत नाही. मग 2 पुढे येतो 3, 3 पटीत 15 येतो आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण याला 3 ने भागू शकतो. परंतु थोडी मोठी संख्या असेल तर 3 ची कसोटी वापरायची, त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. त्याला जर 3 ने भाग जात असेल तर 3 ने भागावं, नाही तर 1 घर पुढे सरकावं. मग बघा, हा 2 × 2 15 जातो 3 ने भाग, 3 × 5. आता शेवटची संख्या आपली मूळ संख्या येऊन गेली म्हणजे 60 या संख्येचे अवयव पूर्ण पाडून आपले झाले. पुढची संख्या आहे 12, 12 अवयव पाडूया. 2 × 6 समसंख्या होती म्हणून परत 2 ने भाग केला, परत 6 ही समसंख्या, परत 2 ने भागूया. 2 × 3 आता 3 हे मूळ संख्या येऊन गेली म्हणजे 12 अवयव पूर्ण झाले. त्यानंतर 36 आहे, तिसरी संख्या आहे 36, परत मूळ संख्या आहे, आपली समसंख्या असल्या कारणाने परत 2 ने भाग जातो. 2 × 18, 18 परत समसंख्या आहे, परत 2 ने भागूया. 2 × 2 × 9 आता ही विषम संख्या आहे परंतु याला 3 ने भाग जातो म्हणून 3 × 3, 2 × 2 आणि ह्या 9 फोड आहे 3 × 3. हे झाले तुमचे 36 अवयव. आता आपल्या समोर ज्या संख्यांचा मसाले आपल्याला काढायचा आहे त्या सर्व संख्यांचे अवयव पाडून झाले की आपलं पुढचं काम काय, सामायिक अवयव शोधणे. 2, 2, 3 जो सारखा असेल तो अवयव त्याला म्हणून आपण सामायिक अवयव. त्यानंतर पुन्हा 1, 2 आहे, 2, 2, 2. त्यानंतर पुढे 3 दिसतं बघा आपल्याला, 3 आहे म्हणून हा 3, 3 आणि हा 3. आता कोणताही अवयव सामायिक नाही. मग आपण काय करायचं, सामायिक अवयव कोणते कोणते ते लिहून घ्या. 2, 2 आणि 3. आता मसाले म्हणजे काय, तर या सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसाले. म्हणून मसाले बरोबर 2 × 2 × 3 बरोबर तिन्ही अंकांचा गुणाकार आपण केला तर उत्तर आपल्याला मिळतंय 12. म्हणजे 60, 12 आणि 36 या 3 संख्यांचा मसाले किती आला, 12. आता या तिन्ही संख्यांचं थोडस निरीक्षण करा बघा. आता या 3 संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतंय की 12 ही संख्या या दोन्ही संख्यांची विभाजक संख्या आहे. मग जर का समजा दिलेल्या संख्यांमध्ये एखादी संख्या उरलेल्या संख्यांचा विभाजक असेल तर ती संख्या त्या सर्व संख्यांचा मसाले असतो. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जर स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं उदाहरण आलं 60, 12, 36 आणि तोंडी आपल्याला उत्तर काढायचं असेल या सर्व संख्यांचा मसाले किती,
तर या सर्व संख्यांना जर एखाद्या संख्ये यांच्यापैकी एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असेल, बघा बारा या संख्येने साठला पण भाग जातो, छत्तीसला पण भाग जातो, बाराला पण भाग जातो, व दिलेल्या संख्यांमधील एखादी संख्या दिलेल्या संख्यांमधील एखादी संख्या त्या सर्व संख्यांचा विभाजक असेल तर ती संख्या त्यांचा मसावी असतो. आता त्याच तीन संख्यांचा मसावी अवयव पद्धतीने आडव्या मांड्याने कसं काढतात, एकत्र तिन्ही संख्यांचे अवयव कसे पाडतात ते एका त्याच उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. 60, 12 आणि 36 या तिघांना भाग द्यायला अशी संख्या, तिघ समसंख्या असल्यामुळे तिघांना 2 ने भाग जातो. बघा 2 ने भागितल्यास 30 उरतात, या ठिकाणी 6 येतात, 2 ने भागितल्यास 18 भाग जातो, परत तिघ समसंख्या असल्यामुळे परत 2 ने भागावं, 2 ने 30 ला भागल्यास 12 का 15 येतो, 6 ला भागल्यास 3 येतो आणि 18 ला भागल्यास 6 येतो. आता हे तिन्ही संख्या तिनाच्या पटीतल्या संख्या आहेत म्हणून तिघांना 3 ने भागायचं, 3 5 15, 3 1 3 आणि 3 2 6. आता या ठिकाणी मिळणाऱ्या तिन्ही संख्या या वेगवेगळ्या संख्यांच्या पटीत येतात, तिन्ही संख्या या मूळ संख्या आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी आता पुन्हा अवयव पाडण्याची आवश्यकता नाही. आता हे झाले सगळ्यांचे सामायिक अवयव आणि म्हणून मसावी आपण सांगू शकतो 2 × 2 × 3 म्हणजेच 12. या पद्धतीने आपण आडव्या मांडणीने सुद्धा मसावी अवयव पद्धतीने काढू शकतो. त्यानंतर भागाकार पद्धत काय आहे, 144 व 252 या संख्यांचं मसावी भागाकार पद्धतीने काढा. तर सुरुवातीला काय करायचं, या दोन्ही संख्यांमधील लहान संख्येने मोठ्या संख्येला भागावं, 144 ने 252 ला भागा, 144 आणि 144 288 होतात म्हणून एकाचा भाग जातो, 144 वजा करायचे किती होतील बघा, 12 × 4 = 8, 5 × 5 = 0, 2 × 1 = 1, जी बाकी उरते त्या बाकीने ह्या भाजकाला भागायचं म्हणजेच 108 ने 144 ला भागायचं, परत एकाचाच भाग जे 108 वजा करायचे 144 मधून उरले 36, आता या 36 ने 108 ला भागायचं, 36 तीन वेळा घेतल्यास 108 उत्तर येतं म्हणून 108 मधून 108 गेले, बाकी 0 उरते आणि ज्या भाजकाने भाग घेतल्यानंतर बाकी 0 उरते, ज्या भाजकाने भाग घेतल्यानंतर बाकी 0 उरते म्हणजे पूर्ण भाग जातो, तो भाजक म्हणजे त्या दोन्ही संख्यांचा मसावी असतो आणि म्हणून या दोन्ही संख्यांचा मसावी आपल्याला मिळाला 36. लक्षात ठेवा, ज्या भाजकाने पूर्ण भाग जातो आणि बाकी 0 होते त्या भाजकालाच दिलेल्या सर्व संख्यांचा मसावी आपण म्हणू शकतो, म्हणजे 144 आणि 252 चा मसावी आहे तुमचा 36. या पद्धतीने मसावी आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने शोधू शकतो. अजून तिसरी एक पद्धत म्हणजे विभाजक पद्धत, जी महत्वाची आहे कारण या मसावीच्या नावामध्ये महत्तम सामायिक विभाजक असा आहे. आता विभाजक पद्धत कशी आहे तिच्यावर पण आपण थोडीशी चर्चा करून घेऊया, तेच उदाहरण आपण घेऊ. विभाजक पद्धत
आणि मूळ अवयव पद्धतीमध्ये नेमका फरक काय आहे? मूळ अवयव पद्धतीमध्ये आपण अवयव पाडतो ज्या सर्व संख्या आहे मूळ संख्या असतात. तर विभाजक पद्धतीमध्ये आपण या संख्येचे विभाजक शोधतो आणि विभाजकामध्ये मूळ किंवा संयुक्त कोणत्याही संख्या येऊ शकतात. फक्त ज्या ज्या संख्येने सात या संख्येला किंवा आपल्याला दिलेली जी संख्या आहे त्या संख्येला पूर्ण भाग करतो, मग ती संख्या मूळ असो का संयुक्त असो सर्व संख्या आपल्याला ठिकाणी नमूद कराव्या लागतात. आता सातचे सात या संख्येचे विभाजक आपल्याला शोधायचे, तर प्रत्येक संख्येला पहिल्यांदा एकने पूर्ण भाग जातो, समसंख्या असल्यामुळे दोनने पूर्ण भाग जातो, सात या संख्येला तीनने पण पूर्ण भाग जातो, चाराने जातो, त्यानंतर पाचने जातो, सहाने पण पूर्ण भाग जातो, दहाने भाग जातो, बाराने जातो, वीसाने भाग जातो, तीसने भाग जातो आणि साठने भाग जातो. आता या ठिकाणी बघा, तुम्ही या ठिकाणी दोन लिहिला, मग दोनाने साठला भागितलं तर तीस येतो, म्हणजे दोन आणि तीस हे दोघे याचे विभाजक आहे. साठ एक साठ आहे, वीस त्रिक साठ झाले, तीस दुने साठ झाले, त्यानंतर पंधरा चौक साठ झाले, पंधराने पण पूर्ण भाग जातो, एक दोन तीन चार पाच सहा दहा पंधरा बारा पंधरा वीस तीस आणि साठ हे झाले तुमचे साठ या संख्येचे विभाजक. त्यानंतर बाराचे विभाजक लिहिताना बाराला एकने भाग जातो, दोनने पूर्ण भाग जातो, तीनने पूर्ण भाग जातो, चाराने जातो, सहाने जातो आणि बाराने. आता विभाजक लिहिताना पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण या संख्येची निंपट संख्या लिहून टाकतो त्यानंतर मात्र तीच संख्या आपल्याला त्या ठिकाणी विभाजक म्हणून मिळते, जी ज्या संख्येची आपण अवयव लिहितोय ती. त्यानंतर छत्तीसचे विभाजक लिहिताना एक दोनने भाग जातो, तीन बारतीत छत्तीस होतात म्हणजे तीन आला तर पुढे बारा येणारच आहे, त्यानंतर चारने पूर्ण भाग जातो, चार नऊ छत्तीस, चाराने नऊ, त्यानंतर सहाने पूर्ण भाग जातो, सहा सहा छत्तीस, त्यानंतर नऊ बारा अठरा आणि छत्तीस. आता हे सर्व विभाजक शोधून झाल्यानंतर यांच्यातील सामायिक विभाजक आपल्याला शोधायचे. एक एक, दोन दोन, तीन तीन, तीन तिघांमध्ये आहे, चार चार चार, त्यानंतर सहा सहा सहा, बारा बारा बारा. त्यानंतर मात्र आता कोणत्याही संख्येमध्ये एकही सामायिक विभाजक आपल्याला दिसत नाही, म्हणजे या ठिकाणी सामायिक विभाजक आहेत तुमचे एक दोन तीन चार सहा आणि बारा, म्हणजे बाराचे संपूर्ण विभाजक हे तिन्ही संख्यांचे विभाजक त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता या सर्व विभाजकांमध्ये मोठ्यात मोठा म्हणजे महत्तम विभाजक जो असेल तो या सर्व संख्यांचा मसावी असतो आणि तो आहे बारा, आणि म्हणून या सर्व संख्यांचा मसावी किती आला? बारा. ही झाली तिसरी पद्धत, विभाजक पद्धत. अशा तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण मसावी काढू शकतो.